विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगताना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. विधानसभेत 293 अन्वय प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती अशा विविध घोषणा केल्या आहेत. राज्यात COVID-19 प्रादुर्भावामुळे विविध विभागांतर्गत पदभरतीस बंदी होती. यामध्ये शिथिलता आल्याने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरण्यासाठी फेब्रुवारी 2023 मुलाखती घेऊन मार्चमध्ये नेमणुका दिल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रातील 3 युवा साहित्यिकांना क्रमशः मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित युवा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. दिल्ली कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी युवा साहित्यिकांना वर्ष 2022 साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमरावतीचे पवन नालट यांना मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहासाठी, मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील श्रीमती चरित्रम या काव्यसंग्रहासाठी, गिरियाह गझल संग्रहासाठी मकसूद आफाक यांना वर्ष 2022 युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. भारतीय हवाई दलाने गुरुवारी ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राच्या उन्नत आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. 400 किलोमीटरच्या रेंजमध्ये कोणतेही लक्ष गाठण्यास ते सक्षम आहे. सुखोई SU-MKI या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचं संरक्षण अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितलं. ते म्हणाले की क्षेपणास्त्र SU-30 MKI लढाऊ विमानातून डागण्यात आलं आणि ते बंगालच्या उपसागरात अचूकपणे लक्ष्यावर झेपवलंय. क्षेपणास्त्राच्या हवेतून प्रक्षेपित केलेल्या जहाजविरोधी आवृत्तीची ही चाचणी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. एक दिवसापूर्वी पक्षाचे नेते KC वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षेतील त्रुटींची तक्रार केली होती. आता याबाबत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे उत्तर आले. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची खुद्द राहुल गांधींनीच भंग केला असल्याचं CRPFने म्हटलंय. राहुल यांना वेळोवेळी या सुरक्षेच्या उल्लंघनाची माहिती देण्यात आली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. वर्ष 2020 राहुल गांधींनी 113 सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं CRPFने म्हटलंय. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या आणि या संघटनेशी संबंधित अन्य संघटनांशी संबंधित सुमारे 56 ठिकाणांवर आज राष्ट्रीय तपास संस्था NIA ने छापे घातलेत. हे सर्व छापे केरळमधील 12 प्रांतीय कार्यकारी कमिटी सदस्य आणि विभागीय प्रमुखांच्या निवासस्थानावर घालण्यात आले. याशिवाय 15 शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि 7 प्रशिक्षित उमेदवारांच्या निवासस्थानावरही छापे घालण्यात आले. या उमेदवारांना चाकू, खंजीर, तलवार आणि अन्य प्रकारची शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते असं NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधलाय. सलमान खुर्शीद यांच्या म्हणण्यानुसार मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड पक्षाच्या कामासाठी झाली आहे. खुर्शीद यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खरगे हा पक्षाचा चेहरा नसून पक्षाचा मुखवटा आहे हे खुर्शीद यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. चीनहून इटलीतील मिलान शहरात जाणाऱ्या विमानातील 90 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे चीनमधून इतर देशांमध्ये कोरोना पसरण्याचा धोका आणखी वाढलाय. या कारणास्तव भारत आणि अमेरिकेसह 7 देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक केलंय. कंबोडियात जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती तयार केली जाणार आहे. ही मूर्ती संपूर्ण शुद्ध सोन्याची असणार असून उंची 100 मीटर म्हणजेच एखाद्या 30 इमारतीच्या उंची एवढी या मूर्तीची उंची असणार आहे. कंबोडियातील पर्यटन क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती सोक कोंग यांनी ही योजना तयार केली असून त्यांनी नुकतीच या योजनेची माहिती जाहीर केली आहे. हा बुद्ध मूर्तीचा पूर्ण प्रकल्प 34 दशलक्ष पाऊंड म्हणजेच 3,000 कोटी रुपयांचा आहे. पंतप्रधान हुन सेन यांनी सुद्धा या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेचे पुनरागमन झाले. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व देण्यात आलंय. 10 फेब्रुवारी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे तर 26 फेब्रुवारी अंतिम सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ गट ब मधून खेळणार आहे. या गटात भारतासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघाचा सामना आहे. दोन्ही ग्रुपमधील आघाडीच्या 2 संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.